सर काय नेमका निकाल लागलेला आहे, कशा बाजूने लागलेला आहे, कसं आपण या सगळ्याकडे पाहता, काय सांगा? मंगळवारी 2 ऑगस्टला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची मोठी सभा माझ्या मतदारसंघात झाली. पालखीतळ मैदानावर जवळजवळ 40,000 लोक शेतकरी उन्हामध्ये बसून मोठी सभा झाली आणि त्यांनी स्वतःबद्दलचे विचार, संपूर्ण जो उठाव केला त्याबद्दलचा विचार, महाराष्ट्राचं राजकारण या सर्वच गोष्टीवर चांगला उहापोह केला होता. त्याचबरोबर त्यांनी 2-3 महत्वाचे प्रकल्प, एअरपोर्ट असेल, गुंजवणीचं पाणी असेल, त्याचबरोबर खाली फुरसुंगीची पाणी पुरवठ्याची योजना असेल, या सर्वांना आवश्यक निधी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय बाजार असेल, या सर्व गोष्टी क्लिअर कट केल्या होत्या मतदारसंघामध्ये. 2.5 वर्षानंतर खरं म्हटलं तर लोकांशी तशा प्रकारचा एक लोकाभिमुख माणूस संपर्क करत होता आणि त्याचे परिणाम मी मगाशी TV9ला वगैरे पाहिलं की एखाद्या गावामध्ये कुठेतरी उद्धव साहेबांच्या सेनेला यश मिळालं असं दाखवत होते. आणि म्हणून माझ्याही लक्षात आलं की 2 ग्रामपंचायत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये झाल्या आणि त्या दोन्हीच्या दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर काही लोक एकत्र म्हणून आमच्या विरुद्ध लढत होते. तरुण पोरं 30 वर्षाच्या आतली सगळी मुलं होती आणि क्लिअर कट मेजॉरिटी. सिंगापूर या गावामध्ये सतीश उसळ हे राष्ट्रवादीचे मोठे नेते असताना देखील तिथे चांगल्या प्रकारचं यश मिळालं आणि 7 पैकी 5 सीट या आपल्याला आमच्या शिवसेनेला, बाळासाहेबांच्या शिवसेनेला, एकनाथभाई च्या शिवसेनेला मिळाले. बहिरवाडी गाव आहे तिथे 7 पैकी 4 सीट मिळाल्या, तिथेही बहुमत मिळालं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा हा अतिशय चांगला पायगुण ही यशाची सुरुवात होते आणि ती बारामतीमधून पुरंदर तालुक्यातून होते आणि म्हणून निश्चितपणे त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. भाईंचा पायगुण पुरंदरच्या दृष्टीने प्रकल्पांच्या बाबतीत तर सगळं घोषित होऊन चांगलाच झालाय, पण तो राजकीय दृष्ट्या देखील लोकांचा विश्वास, जनतेचा विश्वास हा त्यांनी या प्रातिनिधिक स्वरूपात प्रकट केला असं मला वाटतं. सर तुम्ही विविध प्रकल्पांचा उल्लेख केला आणि त्यासोबत आता जे काही राजकीय यश मिळू लागले आगामी काळात देखील अशाच पद्धतीचं चित्र पालटलेले सगळीकडे पाहायला मिळेल. 100% विधानसभा लोकसभा आपल्याला खूप मोठी चित्र, वेगळी चित्र दिसतील असं माझं मत आहे. ॲज इट इज अपघाताने समोरचा माणूस खोटं बोलून निवडून आला, 1200 कोटीची आम्ही योजना करेन काय करेल, अजित पवारांचा त्याच्यामध्ये हात होता, कट कारस्थानं झाली हवेलीतले मतदान, अदरवाईज विजय शिवतारे कधीही पडू शकत नव्हता. परंतु जी प्रचंड मोठी विकास कामं केली गेलेली आहेत त्याच्यामुळे लोकांचा एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे. विजय बाप्पा शिवतारे म्हणजे मी आता काही आमदार नव्हतो काही नव्हतो, परंतु एक हाक मारली तर 40,000 लोक 12 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत उन्हात बसलेले होते आणि पुढे 2 तास सभा चालली. भाईंचं भाषण झालं, शहाजी बापूंचं भाषण झालं, माझं भाषण झालं, एकंदरीत काय तर केलेल्या कामाची पावती मिळतेच. त्याचबरोबर फसवणूक एकदा लोकांची करू शकता, परत परत होऊ शकत नाही आणि कट कारस्थान करून तिथे हे केलं होतं, तरीही लोकांचा 100% विश्वास हा माझ्यावर आहे. आणि कर्मधर्म संयोगाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा आमचा विमानतळ बाजूला नेला गेला होता. शेवटची सही कोणाची असते? मुख्यमंत्र्यांची. तो राग संपूर्ण लोकांना होता की आपला मुख्यमंत्री असताना पवारसाहेब आणि ही बारामतीकर आपला विमानतळ तिकडे का घेऊन जात आहेत? गुंजवणीचं पाणी पहिल्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये पळून घेऊन गेले होते, ते का झालं मुख्यमंत्री आपला असताना? मुख्यमंत्री आपला असताना वर जो बाजार प्रायोजित केला होता, संपूर्ण त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सगळं झाला होता, तो अजित पवारांनी खाली यवतच्या आपल्या त्या दौंडच्या हवेलीमध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेमध्ये नेऊन आमच्यावर अन्याय करत होते. 50 वर्ष त्यांनी आम्हाला काही दिलं नाही, परंतु जे गेल्या 5 वर्षात देवेंद्रजी फडणवीस PM नसतील या भाजप सेनेच्या सरकारच्या माध्यमातून ज्या मोठ्या गोष्टी आणल्या होत्या त्या गोष्टी पळवण्याचा प्रयत्न बारामतीकरांनी केला आणि मुख्यमंत्री आमचा असताना देखील गप्प राहिले. कदाचित हा सगळा उठाव जो झालाय त्याच्या पाठीमागचं कारणच ते आहे की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर त्याचा फायदा हा शिवसेनेला न होता मॅक्झिमम राष्ट्रवादीला झाला. 56% विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 56% निधी हा राष्ट्रवादीने नेलेला या बजेटमधला. अजित पवारांनी शेवटचं उत्तर असं दिलं की 56% नेलाय खरं आहे, परंतु हे नेत असताना शेवटची सही या बजेटवर, या संपूर्ण याच्यावर अप्रुव्हलवर कोणाची झाली आहे? तर ती मुख्यमंत्र्यांची झाली आहे. आणि म्हणून जो उठाव झाला त्याचं बेसिक कारण जे होतं, 16% फक्त निधी
सेनेला 26% काँग्रेसला आणि 56% राष्ट्रवादीला. राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवारांना, गावकऱ्यांना, सरपंचांना, जिल्हा परिषद सदस्यांना आदरणीय दादा पाहिजे तेवढे पैसे देत होते आणि मजबूत बांधणी करत होते. ते त्यांचा पक्ष मजबूत करत होते त्याच्याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. आक्षेप फक्त आहे की मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख खुर्चीत असताना मुख्यमंत्री बाकी शिवसेनेच्या आमदारांची, शिवसेनेच्या मतदारसंघांची, शिवसेनेच्या पडलेल्या ॲक्सिडेंट्स होत असतात त्या उमेदवारांची काळजी घेत नव्हते. आणि त्याच्यामुळे हा उठाव निवडून आलेले आमदार असतील, त्याचबरोबर पडलेले आमदार असतील, त्याचबरोबर जे मतदारसंघ नेहमी शिवसेनेला मतदान करत होते त्या सगळ्यांमध्ये ही चीड होती. आणि त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून एकनाथ शिंदे प्रातिनिधिक स्वरूपात फक्त लीडर झाले, परंतु हा उठाव सर्वांनी मिळून एकत्र केला. शहाजीबापूंनी एक चांगलं वाक्य तिथे त्या सभेत वापरलं की लोक म्हणतायत की एकनाथ शिंदेने 40 आमदार घेऊन गेले, पळून नेले, पळून नेले. तसं नाही म्हणे, आम्ही 40 लोकांनी एकनाथ शिंदेना घेऊन ते आम्ही तिथे बाहेर पडलो. एकनाथ शिंदेला आम्ही पळून नेले किंवा याच्यातून काहीतरी मार्ग काढा. आणि त्यामुळे खूप चांगली सुरुवात आहे, या आम्हाला आनंद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, पुरंदरमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र झाली दोन्ही ग्रामपंचायतमध्ये, तरी नागरिकांनी त्यांचा साफ धुवा करून टाकला आणि जनमताचा कौल हा शिवसेनेला मिळाला एकनाथभाईंचा पाहिगुण. निश्चितपणे आम्हाला त्याचा आनंद आहे. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे